नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे पायाचे आजार आणि त्यावरती असणारे विश्वामृत उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण आजच्या जो आपल्या कार्यक्रमाचा खास करून विषय आहे पायाचे आजार, ज्याच्यामध्ये आज कार्यक्रमामध्ये आपण संधिवात गुडघेदुखी सारखा आजार आहे किंवा ह्याच अनुषंगाने खुब्याचा सांधा खराब होतो म्हणजेच हिप जॉईंट्स अव्हेस्क्युलर नेक्रोसिस सारख्या आजारांमुळे, त्याचप्रमाणे पायाला पडणाऱ्या भेगा, जखमा, होणाऱ्या वेदना, मुंग्या येणं अशा प्रकारचा आजार. या व्यतिरिक्त टाचेची दुखणी आपल्याला माहितीच आहेत की दीर्घकाळ चालणारी, ज्याच्यासाठी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत आज आधुनिक शास्त्रामध्ये. या व्यतिरिक्त व्हेरिकोज वेन सारखा आजार, ज्याच्यामुळे पायाला सूज येते, न भरणाऱ्या जखमा निर्माण होतात. आणि गेल्या काही वर्षांमध्ये बळावलेल्या मधुमेहाच्या आजारामुळे किंवा डायबिटीसमुळे होणारा डायबेटिक फूट सारखा आजार, ज्याच्यामध्ये आपल्याला पाय काढून टाकण्याची वेळ कधी कधी येते किंवा पाय कापण्याची वेळ येते कधी कधी, ह्या सर्व आजारांवरती विश्वामृत उपचारांमध्ये मात करता येणं शक्य आहे. अर्थातच या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि आपण जरूर ह्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता. कार्यक्रमाकडे वेळ असताना पुन्हा एकदा स्वागत सर आपल्या कार्यक्रमामध्ये. आज आयुर्वेदाकडे संपूर्ण जग एक आशेचा किरण म्हणून बघत आहे विविध प्रकारच्या आजारांसाठी. मग त्याच्यामध्ये कॅन्सर सारखा आजार आहे किंवा हृदयरोग, बीपी सारखा आजार आहे, मधुमेह सारखा आजार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण पायाच्या आजारांविषयी खास करून बोलणार आहोत आणि आमचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये सर्वसाधारण कसं वर्णन केलेलं आहे पायाच्या आजारांचं आणि काही वेगळ्या प्रकारची विवेचन ह्या अनुषंगाने काही केलेलं आहे का, काय सांगता येईल? बरोबर आहे. आता आपण बघत असताना वातव्याधी एवढाच फक्त दुखणं एवढाच विचार याच्यात करत नाहीये. व्हेरिगोज हा रक्ताशी आणि पित्ताशी संबंधित आहे आजार आहे, किंवा गृद्रसिवाद किंवा सायटिका जो आहे तो वाताशी संबंधित आहे. आता पायाला भेग पडणं ह्याच्यामध्ये वात आणि पित्ताचं सुद्धा अधिक असू शकतं. तर या सगळ्या आजारांच्या मध्ये पायाच्या संबंधाने आजार म्हणण्याचं कारण असं आहे की आपलं हे आदर्श शरीर जे आहे त्याच्यामध्ये वाताचं आधिक्य जास्त असतं आणि पाय हे तेजाचे म्हणून सांगितले गेले आहेत. तर पित्त आणि वाताचा शरीरात झालेला उद्रेक हा पायाचा आजार उत्पन्न करतो. या नवरोधाने जर ह्याची कारणं बघितली तर चालण्याचा अभाव असणं, खूप बसून राहणं, पोट खूप सुटलेलं असणं किंवा कोरडान्न खूप खाणं, अतिव्यवाय म्हणजे मैथुन कर्म जास्ती होणं, त्याचे नियम माहीत नसणं, कोरडान्न जास्ती खाणं, फरसाणसारखे पदार्थ जास्ती खाणं, भूक लागलेली असताना न जेवणं, अवेळी जेवणं, अशी अनंत कारणं अशी उत्पन्न होतात की ज्याच्यामधनं मलावष्टंभ उत्पन्न होतो पहिल्यांदा. आणि मोठ्या तळ्यामध्ये वातदोष हा तयार होत असतो आणि तो अस्थिधातूच्या आश्रयाने असतो. वात जेवढा वाढेल तेवढा अस्थिधातू जो आहे त्याचा क्षय होतो आणि त्यामुळे हाडाशी संबंधित ज्या घटना आहेत त्या पहिल्यांदा कमरेमध्ये सुरू होतात आणि नंतर पायाची दुखणी जी सुरू होतात. पाठीच्या मणिकातली जी हाड आहे त्यातनं निघणारे मज्जातंतू यांचा प्रभाव जो आहे तो आपल्या रक्तवाहिन्यांच्यावरती सुद्धा असतो, त्यांच्या वॉल्सवरती त्याचं कंट्रोल असतं. त्यामुळे व्हेरिगोज व्हेन्स सारखा आजार बरा करत असताना रक्त चांगलं केलं, मेद चांगला केला तरी सुद्धा त्या व्हेरिगोज व्हेन्स पूर्णतः बऱ्या होत नाही ज्यापर्यंत आपण या मज्जातंतूंचा विचार करत नाही तोपर्यंत. त्यामुळे ही सगळी कारणं टाळून नंतर मग ह्या आजाराकडे बघणं हे गरजेचं असतं. तर पायाच्या संबंधित कोणतेही आजार आपण म्हटले ना की त्याची काही विविक्षित लक्षणं असतात. पाय वरून खाली दुखणं, खालून वरती दुखणं, टाच दुखणं, गुडघे वेगवेगळ्या पद्धतीने दुखणं, पुढच्या बाजूला दुखणं, मागच्या बाजूला दुखणं, किंवा हाडांच्या मध्ये जास्ती वेदना असणं, लिगामेंट जे आहेत ते तुटलेली असणं, मिनिस्कस तुटणं, हे सगळे प्रकार घडतात. तर आधुनिक शास्त्राचे वैद्य साधारणतः असं सांगतात की तुम्ही विश्रांती घेत चला, ऊठ बस करू नका. तर हे त्याचं उत्तर नाही आहे बऱ्याच वेळेला. आणि असा कोणता प्राणी करतो असं आपल्याला दिसत नाही. मनुष्य प्राण्याला हे सांगितलं जातं आणि माणूस जास्तीत आधू होतो. तर ह्यासाठी आयुर्वेदाचं निदान हे होणं महत्वाचं आहे. आयुर्वेदाची शमन चिकित्सा, पंचकर्मातली चिकित्सा, रक्तमोक्षण, अग्निकर्म, विद्य चिकित्सा, मर्मपीडन ज्याला म्हणतो ते असं जर केलं तर ह्याच्यासाठी खूप चांगली उत्तर मिळतात आणि हेच आजच्या कार्यक्रमात आपण बघायचं आहे. येस, मला वाटतं हा एक फार महत्वाची गोष्ट वैद्यराजाने आपल्याला सांगितली की आयुर्वेदोक्त निदान आणि त्याचप्रमाणे असणारे पुढचे उपचार हे सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की विश्वामृत चिकित्सालयामध्ये नाथपंथीय नाडी परीक्षेद्वारे सुद्धा निदान केलं जातं. या अनुषंगाने विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये पंचकर्म, जलोपचरण, अग्निकर्म असे विविध उपचार आहेत सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी, ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मधुमेह, डायबिटीस सारखा आजार आहे, बीपी, रक्तदाबासारखा आजार आहे किंवा हृदयरोग आहे, हार्ट डिसीज ज्याला म्हटलं जातं, ह्याच्या व्यतिरिक्त संधिवात किंवा गुडघेदुखी सारखा आजार आहे, मणक्यांचे आजार आहे, स्लिप डिसायटिका सारखा आजार आहे आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखा भयावह आजार आहे, ह्याच्यावरती आज मात करता येणं शक्य आहे विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार घेऊन. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा जो कार्यक्रमाचा खास विषय पायाच्या आजारांविषयी आपण खास करून मार्गदर्शन घेत आहोत. सर, आपण मगाशी सांगितलं तसं त्याप्रमाणे की मणक्याचा सुद्धा प्रभाव हा पायावरती पडतो आणि सायटिका, स्लिप डिस सारखा आजार हा म्हणूया की
बऱ्याचदा ह्यामध्ये सुद्धा कुठले ठोस स्वरूपाचे उपचार आपल्याला मिळत नाहीत, ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा वेदना कधी कधी रुग्णांना राहतात. तर सर्वप्रथम सुरुवात करत असताना मला संधिवात गुडघेदुखीपासून सुरुवात करायला आवडेल, कारण त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मनुष्य प्राणी दोन पायावरती चालतो, इतर प्राणी चार पायावर चालतात, त्यामुळे कदाचित गुडघेदुखी कधी ना कधी प्रत्येकाला होते. आणि ह्याच्यामागची एकंदरीतच कारण मीमांसा आणि काय उपचार उपलब्ध आहेत, आपण बऱ्याच वनस्पती पण आणलेल्या आहेत इथे, काय सांगता येईल मला? कसं आहे, वातदोषातून उत्पन्न होणारी ही घटना आहे. गुडघे दुखू देत किंवा कंबर दुखू दे किंवा सायटिकासारखा त्रास असू दे, वातदोष वाढण्याची कारणं जी आहे ती तत्र वृक्ष लघु शीतः खरा सूक्ष्मश्चलो नीला असे वाताचे गुण सांगितलेत. कोणतीही गोष्ट जी आहे ती समान गुणाचा पदार्थ मिळाला की वाढत असते. कोरडान्न खाणं आणि आत्ता मगाशी जे हेतू सांगितले, खूप काम करणं, खूप व्यायाम करणं, व्यायामाचा पूर्णतः अभाव, या सगळ्या गोष्टीमुळं पहिल्यांदा वातदोषाची वेगवेगळ्या पद्धतीने वृद्धी होते. शरीरातले धातू कमी होऊन तरी होते किंवा शरीरातले धातू वाढून मार्गावरोधामुळे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. मग त्यामध्ये पाय दुखणं, गुडघे दुखणं हे उत्पन्न व्हायला लागतं. हे झालं की पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, तर स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावलं जायला पाहिजे. तेल हे वाताचं औषध आहे, तूप हे पित्ताचं औषध आहे, आणि मध हे कफाचं औषध आहे. ही साधी गोष्ट सुद्धा माणसं विसरून जातात. आणि मग अभ्यंगम आचरे नित्यम या गोष्टीला खूप महत्व येतं. सकाळी उठल्यानंतर एकदा अंगाला तेल लावलं आणि नंतर जर आंघोळ केली गेली तर बऱ्याच दिवसानंतर, 40 नंतर ज्या वेळेला आपल्याला हे संधिवाताचे त्रास लागतात हे लागत नाहीत असं दिसतं. आणि याचबरोबर औषधी तेल तूप जी आहे ती पोटात घ्यायला पाहिजेत. मी इथे एक वनस्पती आणलेली आहे, त्याचं बी मुद्दाणून तुम्हाला मी दाखवू इच्छितो. हे एरंड्याचं बी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि याचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं की एरंड तैलम मधुर उष्णम सूक्ष्मम कषायन रसम स्रोत विश्वजनम च असे याचे गुणधर्म आहेत. तर या एरंड्याच्या बियाची टरफल काढून केलेली खीर जी आहे ती जरी घेतली ना तर कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, घोटादुखी, वात रक्तासारखा म्हणजे गाउटशी संबंध असलेला असा जो आजार आहे तो, संधिगत वात, म्हातारपणीचा हाडं झिजणं, ऑस्टिओपोरॉसिस आणि ऑस्टिओपनिया, ह्यासाठी ही खीर खूप प्रचंड उपयोगी पडते. सुंठ टाकून ही खीर जी आहे ती वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही घेतली तर उत्तम पद्धतीने याचा उपशम मिळतो. दुसरी ही वनस्पती इथं जी दिसती आहे ही निर्गुंडी नावाची वनस्पती आहे. ज्या बेल आपण शंकराला वाहू शकत नाही, मिळत नाही, त्यावेळेला ही तीन पानाची जी वनस्पती आहे ती निर्गुंडी घालावी देवाला असं म्हटलं जातं. तर ह्याचा कल्क किंवा ठेचा तयार करायचा आणि तो फडक्यामध्ये बांधायचा आणि गरम पाण्यामध्ये बुडवून जर तो भाग शेकला गेला, दुखरा भाग, तर तात्काळ वेदनांची शांती होते. वेदना ह्या दोनच गोष्टीमुळे उत्पन्न होत असतात. एक म्हणजे शूलम नास्ती विना वातात, वात ह्या दोन्ही गोष्टीमुळे शमतो. आणि दुसरं कारण जे आहे ते म्हणजे रक्त. रक्त शरीरातलं जर बिघडलं तरी हाच प्रकार घडतो. त्यासाठी विरेचन करावं जवळच्या वैद्याकडे जाऊन किंवा जळवा लावून दूषित रक्त काढावं. तर ह्या पाठीच्या मणक्याशी आणि पायाशी संबंधित अनेक वेदनांचे जे आजार आहेत त्याच्यात पूर्णतः मुक्ती आपल्याला मिळू शकते. आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आपल्याला संधिवात गुडघेदुखी सारख्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते. मग ते गुडघेदुखी वेगवेगळ्या कारणांनी झालेली असो, ज्याच्यामध्ये गाउट सारखा आजार आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार आहे, हाडांची ठिसूळता निर्माण करणारा, किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस सारखा सुद्धा आजार आहे, ह्याच्यावरती आज मात करता येणं शक्य आहे. आणि जरूर त्यामुळे आपण आयुर्वेदाची कास धरा. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज हे उपचार उपलब्ध आहेत. खास करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. आजपर्यंत वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली 25,000 अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि असा विश्वामृत परिवार संपूर्ण जगभर पसरलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा या हेतूने आज विश्वामृत चिकित्सालय वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन सुद्धा हेच आहे की आयुर्वेद हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा आयुर्वेदाविषयी ज्ञान आणि प्रशिक्षण हे उपलब्ध आहे विश्वामृत चिकित्सालयात, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. ह्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर विचारा. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे होत असताना आपण संधिवात गुडघेदुखीविषयी थोडीशी माहिती घेतली, तसंच सायटिका किंवा स्लिप डिस्क हा सुद्धा आजार बऱ्याचदा पायाच्या वेदनांना कारणीभूत ठरतो, त्याविषयी काय सांगता येईल? कसं होतं, मनुष्याच्या शरीरामध्ये अधोमार्गामध्ये किंवा अधोभागामध्ये कोणताही आजार झाला, मग कंबरदुखी असू दे, सायटिका असू दे, काही असू दे, तर अशा वेळेला मग आपण जी ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये ऊर्ध्वशुद्धी म्हणजे पोट जे आहे ते साफ होणं हे खूप गरजेचं असतं. जठरापासून लहान आतड्यापासून मोठ्या आतड्यापर्यंत जी पंचकर्म सांगितलेली आहे त्यातलं पहिलं जे आहे ते ऊर्ध्वशुद्धी म्हणजे वमन असं आहे. तर मी इथे एक फळ आणलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलं असेल कदाचित, बऱ्याच कार्यक्रमात आपण दाखवलंय. हे अक्रोडासारखं दिसणारं फळ जे आहे याला मदन फळ असं म्हणतात. ह्याला कर हाट असा दुसरा सुंदर संस्कृत शब्द आहे. कर म्हणजे हात आणि हाट म्हणजे सुंदर असणं. तर हे फळ उगाळून हातापायांच्या भेगाला लावलं तर त्या हातापायांच्या भेगा नष्ट होतात. पण ह्याचा मुख्य उपयोग जो आहे तो ऊर्ध्वशुद्धीसाठी आहे. म्हणजे ज्येष्ठमध्याच्या काड्यावर जर ह्याची पावडर घेतली गेली तर उलट्या होतात आणि उलटी झाली रे झाली की कंबरदुखी आणि सायटिकाचा त्रास कमी होतो असा ह्याचा खूप छान पद्धतीने येणारा परिणाम आहे. तर हा
अनेक गोष्टीसाठीचा उपाय म्हणून पहिल्यांदा वैद्य लोक करत असतात, नंतर मग पंचकर्मातला बस्ती जो आहे तो वापरला जातो. कोणतंही स्नेहद्रव्य पोटात गेल्यानंतर त्याचा वात शमनासाठी उपयोग होत असतो, त्या पद्धतीने पहिल्यांदा वमन देऊन ही प्रक्रिया करणं हे खूप गरजेचं आहे. अग्निकर्म नावाची दुसरी एक गोष्ट आहे, ती सुद्धा आपण उत्तम पद्धतीने याच्यासाठी करू शकतो. आणि काही विविक्षित पॉईंटवरती जळवा लावणं किंवा सोन्याच्या सळीनी अग्निकर्म करणं हे जर केलं गेलं तर पायाशी संबंधित अनेक घटना ज्या आहेत त्या नष्ट होतात आणि त्याच्याबरोबरीनं उपशम सुद्धा मिळतो. गुडघ्याच्या ठिकाणी 13 पद्धती जे बरसी सांगितलेले आहेत, म्हणजे तेलकट पदार्थ जे आहेत ते आधुनिक शास्त्रांनी सांगितलेले आहेत, याचाच अर्थ असा आहे की गुडघ्याला स्नेहनाची किंवा तेलाची खूप गरज आहे. तर त्या बरसीवरचं प्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही रोज गुडघ्याला तेल लावायला लागलात आणि शेकायला लागलात तर स्नेहन आणि स्वेदनामुळे वात शमन होतं आणि कोणतीही वेदना राहत नाही. तर ज्यांना व्हिरिगोजोनियन्स होऊ नयेत असं वाटतं, ऑस्टिओपनिया होऊ नये असं वाटतं, ऑस्टिओआर्थरायटिस होऊ नये वाटतं, त्यांनी स्नेहन आणि स्वेदन करणं, त्यावर पंचकर्मातला बस्ती करणं आणि आहारात विविक्षित बदल करणं ह्याच्यामुळे वाताच्या आजारासाठी तरी मात होऊ शकते. येस, आपण आजच्या कार्यक्रमात पायाच्या आजारांविषयी ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पायाच्या आजारांवरती असणाऱ्या विषमारू उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाच्या पूर्वतात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती आपण मिळवू शकता, त्याचप्रमाणे सायटिका स्लिपडिस सारखा आजार आहे ज्याच्यामुळे कंबरदुखी किंवा पायामध्ये वेदना येऊ शकतात, ह्या आजारांवर सुद्धा आपल्याला मात करता येणं शक्य आहे विविध प्रकारच्या उपचारांनी, ज्याच्यामध्ये खास करून स्नेहन स्वेदनासारखे उपचार आहेत, त्याचप्रमाणे वमन विरेचन सारखं पंचकर्म आहे, बस्तीसारखा उपक्रम आहे पंचकर्मातला. पण ह्याच अनुषंगाने अग्निकर्म किंवा जलोपचारण सुद्धा हे एक विशेष उपक्रम आहेत विश्वामृत चिकित्सालयामधले, ज्याद्वारे आपण ह्या आजारांवरती मात करू शकता. कार्यक्रमामध्ये पुढे आपण आता डायबेटिक फूड आणि व्हेरिकोजवेन आणि पायाच्या इतर आजारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे वळत असताना. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जरूर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला ह्या आजारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर फोन करा. आपण वेदनामुक्त जीवन जगू शकता आणि केवळ वेदनामुक्त जीवनच नव्हे तर आयुष्य हा वेद आयुर्वेदा म्हटलेला आहे, म्हणजे आयुष्य जगण्याचा मंत्र आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवणारा असा हा एक मार्गदर्शक उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण व्हेरिकोज वेन्स हा एक प्रकार आहे, मगाशी आपण जेव्हा चर्चेला घेतला होता तेव्हा म्हणाला होतात की ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार करावे लागतात, नुसते मेद आणि ह्याच्यावरती उपचार करून चालत नाहीत, तर काय नक्की व्हेरिकोज वेन विषयी आम्हाला सांगता येईल? कसं होतं, पायामधल्या शिरा जे आहे ते रक्तवाहिन्या जाड होण्याची प्रक्रिया जी आहे ते पायावरती प्रेशर पडल्यामुळे खूप वेळेला होतं. वजन जास्त असणं, अनुवंशिकता बऱ्याच वेळा आढळते, पोलिसांसारखं काम करणारे जे लोक आहेत सतत पायावरती उभे आहेत आणि कामं करतायत उन्हातानामध्ये, याच्याबरोबरीनं गर्भिणी आहे तर त्या गर्भाचं उत्पीडन होऊन त्याच्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांच्यामध्ये हा दोष होऊ शकतो. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामध्ये रक्त दोष सुद्धा सांगितलेलं आहे. मेदापासून रक्तवाहिन्या तयार होतात, रक्तापासून तयार होतात. तर रक्त आणि मेद जर बिघडलं गेलं, मद्यपान जास्त एखादी व्यक्ती करत असेल, पित्त प्रकृती असेल, शरद ऋतूमधला त्यांचा जन्म असेल, तर अशा लोकांच्या पायातल्या रक्तवाहिन्या या टॉर्चरसून जाड व्हायला लागतात आणि त्यात रक्ताच्या गोठ्या यायला लागतात. पहिल्यांदा ही अवस्था जी आहे ती एखादी लाईन असते, मग त्याची व्ही होते, व्हीची डब्ल्यू किंवा एम होते आणि नंतर ते वाढायला लागतं. तर ट्युनिका इंटरना आणि एक्सटर्ना अशा तीन लेअर जे असतात रक्तवाहिन्यातले, त्यातला मधला जो आहे तो मेडिकल तो अस्थिधातूचं किंवा धारणाचं काम करत असतो, तो खराब झाला की ते रक्तवाहिनी टॉर्चर्स होते आणि आतमध्ये गाठी उत्पन्न होतात, मग पाय काळा पडायला लागतो. अनेक व्हेरिगोज वेळेस अशा झाल्यानंतर पायाला जखम होते, ती भरून येत नाही, त्यावर चिलटं माशा बसले तर त्यावर मॅगेट्स किंवा आळ्या पडायला लागतात आणि मग पाय कापायची काय इथंपर्यंत पाळी लोकांची येते त्या जर मधुमेह झाला तर. मग हे सगळं लक्षात येता याची जी ट्रीटमेंट आहे ती आयुर्वेदाने खूप वेगळ्या पद्धतीने आणि विविक्षित पद्धतीने सांगितलेली आहे. रक्त चांगलं करणं, यकृताचं काम सुधारणं, तसं अन्न खायला देणं, वजन माफक प्रमाणामध्ये कमी करणं, ह्याच्याबरोबर स्नेहन आणि स्वेदन करून या तक्रारी कमी करता येतात. मांडीच्या वरच्या बाजूला क्वाड्रिसेप्स फिमोरल मसलच्या आतल्या बाजूला जळवा लावल्या तर दूषित रक्त जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. इथं कोरफड नावाची वनस्पती जी दाखवतोय मी, ह्याचा गर पोटात घेतला की रक्तवाहिन्यांच्यातल्या गाठी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात. पुन्हा आरोग्यवर्धिनी म्हणून एक द्रव्य आहे किंवा औषध आहे, नित्यानंदरस म्हणून एक औषध आहे, ते ह्या वनस्पतीच्या गरावर जर वापरलं तर गाठी ज्या आहेत त्या विरघळून जातात. ह्याच्यावर एक वेगळा प्रयोग असा करता येतो की तिळाचं तेल रोज तोंडामध्ये व्हेरिकोज वेन्स असलेल्या व्यक्तीने धारण करावं, 5 ते 10 मिनिटं तिळाचं तेल तोंडामध्ये धरायचं आणि नंतर थुंकून टाकायचं. असं 2 ते 3 महिने केल्यानंतर पायातल्या शिरा कमी येतात असं लक्षात येतं. याच्याबरोबर प्रसारणी तेल लावणं, षष्टिक पिंड स्वेद करणं आणि नेहमी विरेचन किंवा कोठा साफ ठेवणं, एवढं जरी केलं तर व्हेरिकोज वेन्स ह्या खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. पाठीच्या मणक्यात ह्या लोकांना विकृती असते आणि मज्जातंतूंचं काम जे रक्तवाहिन्यांच्यावरती चाललेलं आहे झडपांच्या लेवलवरती, ते दुरुस्त करण्यासाठी बांबू
पोटचा लेप जो आहे तो पाठीवरती लावणं हे केलं तर व्हेरी गुड जॉईंट्स आणि व्हेरी गुड अल्सर खूप चांगल्या पद्धतीने बरे होत असतात, पण लोकांना याची कल्पना नसते. लोकांना आयुर्वेद म्हणजे फक्त मूळव्याधीचं औषध, काविळीचं औषध एवढंच वाटतं सुशिक्षित लोकांना सुद्धा. पण कुणालाही लहानपणापासून आयुर्वेदाचा ओ का ठो माहीत नसतो, जसं मिनरल आणि सॉल्ट किंवा प्रोटीन्सवरची विषय शिकवलं जातं तसं. त्यामुळे तुम्ही लोक एक नक्की करा की जवळच्या वैद्याकडे जात चला, आणि कोणताही साधा आजार असला तरी पहिल्यांदा वैद्याचं म्हणणं काय, आपल्या आयुर्वेदाचं म्हणणं काय हे बघा. अन्यथा आजार होऊन 13-13 वर्ष आयुर्वेदाकडे बघितलेलेही नाहीये असे लोक असतात, आणि होमिओपॅथिक इतर औषधं घेतली जातात. तर तुम्ही आपली परंपरा जपा, आयुर्वेदावरती श्रद्धा ठेवा, आणि काय गुण येतो हे तुमच्या पदरात काय दान पडलं याच्यानं तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं ही खरोखर आपण महत्वाची गोष्ट सांगितली श्रद्धा, की आयुर्वेदावरती श्रद्धा ठेवून आपल्याला जरूर उपचार घेणं आवश्यक आहे. आणि ह्याच्याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पायाच्या आधारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी खास करून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पायाच्या विविध आजारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं संधिवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार आहेत, स्लिबडी सायटिका सारखा ज्याच्यामुळे पायात वेदना होऊ शकतात, कमरेत वेदना होऊ शकतात, ह्याच्यावरती कशा रीतीने मात करता येणं शक्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त खास करून व्हेरिकोज व्हेन्स ज्याच्यामुळे पायाला सूज येऊ शकते, दुखू शकतं, न भरणाऱ्या जखमा होऊ शकतात, ह्या आजारावर सुद्धा आज आयुर्वेदोक्त उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त पायाच्या आजारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर मधुमेहामुळे उत्पन्न झालेला डायबेटिक फूट हा नक्कीच येतो. आणि ह्या अनुषंगाने आज काय उपचार उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयात आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, जरूर आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, आपण जरूर या ठिकाणी फोन करू शकता. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे, आणि आपण याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना सर, डायबेटिक फूट हे म्हणूया एक फार एक भयावह प्रकारचा आजार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा पाय कापण्याचा सल्ला दिला जातो, अम्प्युटेशनचा सल्ला दिला जातो, तर ह्यावरती आम्हाला काय मार्गदर्शन करताय? कसं आहे, काही प्रकार हे आयुर्वेदात इतके सोपे असतात की जे आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने खूप अवघड असू शकतात. शास्त्र बदललं, सिद्धांत बदलतात, मर्यादा बदलतात, लिमिटेशन्स बदलतात, त्या हिशोबाने या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. तर मधुमेह असलेल्या लोकांना ज्या वेळेला पायाला संवेदना नसतात असं व्हायला लागतं, अशा वेळेला उत्पन्न झालेली जखम ही खूप त्रासदायक होऊ शकते. आणि अशी जखम झाल्यानंतर आयुर्वेदातले जे उपचार आहेत त्यात वत्सकादिगण म्हणून एक सांगितलेला आहे, त्यांनी ती जखम धुवायची. सुरसादिगण म्हणून जो आहे तो पोटामध्ये सुद्धा घेता येतो, आंघोळीच्या पाण्यात काही टाकण्याची औषध आहेत. एलादिगण म्हणून जो आहे त्याचं सिद्ध केलेलं तेल जे आहे ते ड्रेसिंगसाठी आटोक्लाव करून वापरण्याची पद्धत आहे. धूपन चिकित्सा सोडून व्रणाचे जे उपक्रम सुश्रुतसंहितेमध्ये सांगितलेले आहेत, जो शल्यतज्ञ होता आणि ज्यांनी पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरीची सुरुवात केली अशा सुश्रुताचार्याने सांगितलेल्या जखमा भरवण्याचा जो अध्याय तो याच्या वापरता येतो. पण याच्यात एक की अशी गोष्ट आहे महत्वाची, कीलक रूपाची, आणि ती म्हणजे त्या रुग्णाला फक्त नाचणीची भाकरी आणि तूप ह्याच्यावरती जर ठेवलं गेलं आणि हे जर उपचार केले गेले, त्यावेळेला मामेजाऊ घनवटी म्हणून एक औषध आहे ते पोटात जर दिलं गेलं, त्याच्याबरोबर वसंत कुसुमाकर नावाचं एक औषध आहे ते पोटामध्ये दुपारी रात्री घेतलं गेलं, आणि इथं एक मी फळ आणलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं हे फळ आहे ते म्हणजे औदुंबराच्या झाडाचं हे फळ आहे, द्राक्षासारखा हा गड दिसतोय. तर ही कच्ची फळं जी आहे ती सकाळी रात्री एक एक असं जेवणानंतर जर मधावरून घेतली गेली तर शरीरातला क्लेद कमी व्हायला लागतो. क्लेद कमी झाला की शरीराचं कुजणं सडणं जे आहे ते कमी व्हायला लागतं, आणि मग ती जखम जी आहे ती आतनं भरून यायला सुरुवात होते. त्यावेळेला जळवा सुद्धा आपल्याला लावता येत असतात. जीतसाया नावाची एक वनस्पती जी आहे ती सिंहगडच्या डोंगरावरती मिळते, त्याचं गंध काढून ते आटोक्ला करून जर लावलं गेलं तर डिमार्केशन लाईन जी आहे ती हळूहळू खाली यायला लागते, आणि अंगठा काळा वगैरे जो पडत चाललेला आहे तो सुद्धा जिथं तांबूस आहे तो पुन्हा रिफॉर्म व्हायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर आता आयुर्वेदातली जी स्टेम सेल थेरपी आहे ती जर वापरली गेली तर तो अंगठा जो आहे तो पुढच्या बाजूचा काळा जो आहे त्याचा ब्लड सप्लाय सुरू होऊ शकतो आणि तो सुद्धा वाचवता येऊ शकतो. तुम्ही एक लक्षात घ्या की हे जर केलं गेलं तर एक गोष्ट नक्की तुमच्या पदरात पडणार आहे, पाय वगैरे तर कापायला लागतच नाही, पण समजा ते ऑपरेशन करायची पाळी आलीच किंवा डॉक्टर हट्टी भेटला किंवा रुग्णाचे नाते खाल्ली हट्टी असतात बरेच, त्यांना काय परिस्थिती कल्पना प्रत्येक वेळी नसते, तर अशा वेळेला किडनी फेल्युअरकडे हा पेशंट जो आहे तो त्याच्यामध्ये लँड होण्याची शक्यता असते. आणि पाय जरी तोडला, मधुमेह जरी त्याचा कमी झाला तरी किडनी फेल्युअर पदरात पडतं. तर हे तरी ॲटलीस्ट या ट्रीटमेंटने होत नाही, हे ह्याचं सगळ्यात मोठं यश आहे. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही जरूर सल्ला घ्या आणि डायबेटिक फूडसाठी एकदम ऑपरेशनला प्रवृत्त होऊ नका. सर, ह्याच अनुषंगाने तास दुखीचे रुग्ण बऱ्याचदा मिळतात, पायाला पडणाऱ्या भेगांविषयी आम्हाला सांगितलं तसं
आपण चिखल्यासारखा रोग पण होतो, तर ह्या संदर्भात काय सांगते? आज दुखणं हे अनेक वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतं. स्पर वाढलेली असेल तरी हा प्रकार घडू शकतो. वजन कमी करणं हा त्याच्यासाठी एक महत्वाचा उपचार आहे. एरंडेल तेल फक्त सुंठीच्या काड्यावर दोन वेळा घेतलं आणि वीट किंवा मातीचा कोणताही शेक केला गेला मृत्यिकाच्या लगांनी अग्निकर्म, तर डास दुखणं हे कमी येतच येतं. मोहरीचं तेल गरम करून त्याचा चटका जर टाचेला दिला गेला तर टास दुखणं उत्तम पद्धतीने थांबतं. ह्याच्यावरून महारासनाची काळा संध्याळी कैशोर गुगुरूवर जर घेतला गेला तर वात रक्त किंवा गाऊट सारखा आजार असेल तर तो त्यातनं कमी होतो आणि टास दुखी कमी येते. सकाळी उठल्यानंतर टास टेकवत नाही असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी संध्याकाळचं जेवण बंद करावं, दुपारी एकदा जेवावं, डाळी कमी कराव्यात, जलौकावचरण करावं आणि वैद्याकडे जाऊन पंचकर्मातला बस्ती नावाचा उपक्रम आहे त्यासाठी दशमूल धानवंतर तेलाचा बस्ती करावा, तर त्यांची टास दुखी ही 3 ते 4 दिवसातच कमी येते. हाड वाढलेला असताना सुद्धा जातं तर आपल्याला काय सल्ला देतात? मला असं वाटतं की पायाच्या संबंधाने कोणताही विचार करत असताना अंगाला तेल लावलं जायला पाहिजे, त्याच्याबरोबरीनं वमन आणि विरेचनाचा वापर केला जायला पाहिजे आणि रसायनासारखं च्यवनप्राशसारखं औषध आहे ते सकाळी उठल्या उठल्या घ्यायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, पहाटे लवकर उठायला पाहिजे. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला वैद्यराजने आपल्याला दिला. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील फोन नंबरवरती संपर्क करा. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.